आज आपण एकलंबीचा कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओ मध्ये आपण गतिज ऊर्जेचे व स्थितिज ऊर्जेचे समीकरण कसे तयार करतात ते बघितलं. आज आपण ऊर्जेचे रूपांतरण बघू. ऊर्जेचे रूपांतरण म्हणजे काय? तुम्ही प्रत्येक जण दिवाळीमध्ये फटाके फोडतात किंवा उडवतात, त्यामध्ये फटाक्यामध्ये जी ऊर्जा असते ती रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात भरलेली असते. त्याला त्याच्यानंतर त्याला पेटवल्यानंतर म्हणजेच त्याला पेटवल्यानंतर त्यामध्ये त्यातून आवाज येतो, प्रकाश निघतो, म्हणजेच अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याचे रूपांतर होते रासायनिक ऊर्जेचे. म्हणजेच ऊर्जेचे रूपांतर आपण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात करू शकतो. जसं की यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर आपण विद्युत ऊर्जेत करू शकतो, त्याचप्रमाणे विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत सुद्धा करू शकतो. विद्युत ऊर्जेचे रूपांतर आपण प्रकाश ऊर्जेमध्ये करू शकतो, त्याचप्रमाणे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करू शकतो. आपल्या घरातील बल्ब लाईट जे असतात त्यामध्ये आपण विद्युत ऊर्जेवर विद्युत असल्याशिवाय आपल्या घरातील लाईट लागेल का, म्हणजे आपल्याला प्रकाश मिळेल का? नाही. किंवा जर लाईट नसेल तर आणि विद्युत असून तरी फायदा होईल का? नाही. म्हणून विद्युत ऊर्जेचे रूपांतर आपण प्रकाश ऊर्जेमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे विद्युत ऊर्जेचे रूपांतर आपण रासायनिक ऊर्जेत करू शकतो, रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करू शकतो. त्याच प्रकारे ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते, विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते. उष्णता ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते, विद्युत ऊर्जेचे रूपांतर आपण रासायनिक उष्णता ऊर्जेमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचे ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा अक्षयतेचा नियम हे बघायसाठी आपण एक प्रयोग बघणार आहोत. पण त्यामध्ये नियम काय, तर ऊर्जा ही नष्ट होत नाही, तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील ऊर्जा ही सदैव अक्षय राहते. ही ऊर्जा कशा प्रकारे अक्षय राहते हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग बघू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन समान मापाची वजन आणि दोरा. बघा या ठिकाणी मी हे जे दोन समान मापाची वजन घेतली जे माझ्याकडे होते ते दोरा, आणि त्या दोऱ्यावर अशा प्रकारे दोन क्षितिज समांतर येतील अशा प्रकारे ते बांधून घेतले. आणि समांतर क्षितिज समांतर झाल्यानंतर मी नंतर काय करेन, फक्त एका दोलकाला आंदोलित करेन. एका दोलकाला आंदोलित केल्यानंतर जसजसा तो दोलक हळूहळू थांबेल त्याच प्रमाणामध्ये दुसरा दोलक हलायला लागेल. म्हणजेच या दोलकाची गती कमी होऊन म्हणजेच ऊर्जा कमी होऊन दुसऱ्या दोलकाला दिली गेली. बघा तुम्ही निरीक्षण करत असाल, दुसरा दोलक मी न हलवता सुद्धा तो हलायला लागलाय. त्यानंतर आपण बघू मुक्त पतन. मुक्त पतन म्हणजे काय? बघा तुम्ही नेहमी बॉल खेळतात आणि बॉल खेळता खेळता उंचावर फेकतात. उंचावर फेकल्यानंतर काय होतं की तो गुरुत्वाकर्षणाने खाली येतो. म्हणजेच एखादी वस्तू उंचावर फेकल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने किंवा गुरुत्वाकर्षणामुळे ती खाली येणे या क्रियेला मुक्त पतन असे म्हणतात. मुक्त पतन मध्ये उंचावर फेकलेली वस्तू ती वस्तू जमिनीवर ज्या वेळेस पडते त्यावेळेची ऊर्जा ही ऊर्जा नेहमी सारखीच राहते. म्हणजे त्या ठिकाणची गतिज ऊर्जा सुद्धा वरती असताना सुद्धा सारखीच राहते आणि खाली असताना सुद्धा सारखीच राहते. स्थितिज ऊर्जा सुद्धा सारखीच राहते. म्हणजे जी एनर्जी असते टोटल एनर्जी ती सारखीच राहते. त्याच्यानंतर शक्ती. शक्ती म्हणजेच काय? तर बघा समजा दोन मित्र आहे, राम आणि श्याम. दोघांची घरं जवळजवळ आहे, शेजारी शेजारीच आहे. दोघांना शाळेत जायचंय. शाळेत ते जेव्हा शाळेत जातात तो राम गाडीने जातो म्हणजेच मोटरसायकलने जातो आणि श्याम पायी जातो. दोघांना बघा कोण लवकर पोहोचणार यामध्ये? राम. बरोबर, राम लवकर पोहोचणार. कारण राम का लवकर पोहोचणार? कारण तो मोटरसायकलने गेलाय आणि श्याम पायी गेलाय म्हणून तो उशिरा पोहोचणार. म्हणजे याच्यामध्ये ज्याची शक्ती जास्त किंवा ज्याचं घडून आलेलं कार्य जास्त तो लवकर पोहोचणार. म्हणजेच काय? कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. मग ही शक्ती कशावर अवलंबून असते? तर लागलेल्या वेळेवर अवलंबून असते. म्हणजे शक्ती म्हणजेच कार्य भागीला काल. त्याचप्रमाणे अजून दुसरे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरावर पाण्याची टाकी असते. त्या टाकीमध्ये
जर समजा आपण बादलीने पाणी टाकायला गेलो तर बादलीने नक्कीच आपल्याला पाणी पाण्याने भरायला ती टाकी उशीर लागेल. परंतु त्याच ठिकाणी जर आपण मोटर लावली तर त्या मोटरीच्या साह्याने ती टाकी लवकर भरू शकेल. म्हणजे या ठिकाणी काय मोटरीची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा त्या ठिकाणी जास्त होती म्हणून ती टाकी काय झाली लवकर भरली.